अजित पवार गटातील नाराज नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान नको. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी हा सूर लावल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. अजितदादा गटाचे नाराज नेते हे परतीच्या वाटेवर आहेत अशी देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आता मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा, काही भाजप नेत्यांची मागणी असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. आजच अजितदादाच्या गटाची बैठक झाली, त्यातल्या अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे ह्या कपोलकल्पित तुमच्या बातम्या आहे. अजून कोणत्याच पक्षाचं काहीच सुरू झालं नाही आणि जागा वाटप तुम्ही सुरू केलंय. मला असं वाटत नाही कोणत्याच पक्षाचं कोणतं जागा वाटप अजून झालेलं नाही. ज्या पद्धतीने अजितदादाच्या एका प्रवक्त्याने शिंदे गटाच्या आमदार रामदास कदमांना लंगोटाची भाषा केली, किंवा रामदास कदमांनी जे म्हटलं की तुमचा लंगोट आमच्यामुळे वाचलेला आहे, या ह्या सगळ्या भाषा जर नीट अभ्यासल्या तर मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की महायुती तर आलवेल काही नाहीच नाही, परंतु अजितदादांच्याच एका प्रवक्त्याने पुन्हा एकदा म्हटलं की आता दादांनी वंचित सोबत जावं आणि युती करावी. महायुतीतल्या घटक पक्षांचे प्रवक्ते ती महायुती विस्कटून कशी जाईल, फुटून कशी जाईल, यासाठी जे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत, यावरनं स्पष्ट होतंय की महायुतीमध्ये भाजपा या सगळ्यांना दाबण्याचा आणि त्यांची घुसमट करण्याचा प्रयत्न करत आहे.